कुलवाडीच्या प्रांगणामध्ये आळेगावचे लाडके आपले लोकनेते आळेगावचे हृदय राजकारणात पडलेले असणारा एक समाजसेवक आणि लाडका नेता आज खर तर राजकारण नाही, राजकारण मला काही माहित नाही पण मी बोलणार नाही, पण दादांनी जे शिलेदार निवडले हे प्रत्येक शिलेदार दादांना नक्कीच साथ देतील आणि ते आमचे सर्व चांगले मित्र आहेत. एकावरही कुठं भ्रष्टाचाराचा आरोप नाही किंवा यापूर्वी त्यांनी निवडणुका लढवल्यात यांना पदाची अपेक्षा आहेत म्हणून असे संचालक दादांनी निवडलेले नाहीत. एकदम भारी आणि मस्त माणसं निवडली. संपूर्ण आळेगावात मी आता व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर असतो, खरं तर मी आता माझं स्टॉल सोडून इकडं मीटिंगला आलोय का तर फक्त दादांच्या प्रेमापोटी आणि या आपल्या सर्व शिलेदारांच्या प्रेमापोटी. सर्व ठिकाणी चर्चा चालू असते. आपल्या दादांचं बोलणं हे आळेगावापुरतं नाहीये, संपूर्ण बेल्हे राजुरी मी उंबरत पर्यंत जातो, स्टॉल असतं माझ्या अगरबत्तीचं, पण सगळे लोक माझ्या गाडीवरती कर बघितलं म्हणतात एक नंबर माणूस, एक नंबर माणूस. आणि हा विजय आला जनता बाहेरून बोलती ना तसं मनातून सुद्धा जनतेच्या तेच आहे आणि 100% आता दाखवते नाही लोक काही काही व्यवहार पाणी अडकलेलं असतंय काय काय रोखडी आता आम्हाला बोलून दाखवतात. हा ते कपची घाली हात असत ना त्याच्यामुळं, पण ते या मतदानात जे उभी ना ते नक्कीच दादांच्या बरोबर असणार आहे. आणि हे चित्र नंतर नंतर शेवटला पलटी होणार आणि ही ही विजयाची आणि आपल्या अस्मितेची लढाई खरोखर विजयातच बदली होणार आणि हे संपूर्ण शिलेदार निवडून येणार, हे काही करणार नाही, हे आजच्या आजचं पॅनल निवडून येणार. मी आता जनतेत येतोय मला माहिती आहे, आता बरंच काही बोलायचंय मला. दादानं भ्रष्टाचाराचा आरोप केला, दादा जसे मुंबईवरून आले तसं किरणच्या रूपाने माझ्या दादांची ओळख झाली. मी आजपर्यंत माझे आई वडील सोडून आणि माझ्या गावातले मतदार सोडून एकाही व्यक्तीच्या पाया पडलो नाही, पण मला वाटलं मॅजिक खरोखर हा भाऊ या शब्दाला जागणारा माणूस आहे हे मला पटलं. त्यावेळेस मी त्यांच्या पायाला आजही नतमस्तक होतो कारण हा माणूस देव माणूस आहे. खरंच आपल्या आळेगावला मिळणार नाही. माझी सगळ्यांना विनंती आहे राजकारण राजकारणाच्या बाजूला ठेवा, फक्त आपला भाऊ उभा आहे आणि आपण भावाच्या बरोबर लढायचंय आणि ही विजयाची नांदी आपल्याकडे खेचून आणायची. येत्या काय तारखेला मतदान असेल ते आपण सर्वांनी डोळ्यात तेल घालून प्रत्येक जण मी म्हणजे भाऊ दादा असं समजूनच मतदान करा, कारण या घरात सुख शांती सगळं आपण बघतोय डोळ्यांनी, इथं काही कमतरता नाही. एक रुपया खायचे काही कारण नाही. ज्यांचं दातृत्व गंभीर आहे आपल्या संतवाडी धरणासाठी का बरं सरकार पैसा नाही का, आपल्या पोटराईचं पैसा नाही का, आपल्या गावात किती पैसे आले फक्त इव्हेंट करणारी माणसं आहेत. हा व्याजावर चालवतात आणि इव्हेंट करणारी माणसं आहेत. याचा वाढदिवस त्याचा वाढदिवस फक्त चमचोगिरी करणारी यांना धरणाचं म्हणजे धरणाचं काही पडलेलं नव्हतं. दादांना आले आले आपल्या सरपंच नाव नसेल आणि संपूर्ण ग्रामपंचायतीने विनंती केली. एक शब्द दादांनी 1.5 लाख रुपये दिले. त्यावेळेस तर काही इलेक्शन नव्हतं, म्हणजे एखादा पॅकेज देतो माणूस आणि नंतर इलेक्शन वर डोळा ठेवतो असं काही नव्हतं. ही फार वर्ष म्हणजे पावसाळ्यात झालेली घटना आहे. दादांनी काही इलेक्शन किंवा राजकारण डोळ्यापुढे ठेवून ही मदत केली असं नाही, पण हे गाव माझे इथली माणसं माझी आणि इथं मला प्रथम कर्तव्य म्हणून दादांनी हे रक्कम दिली. आणि त्वरित आता हे संतवाडी धरण फुटलं असतं तर किती नुकसान झाले असते. हा आणि परत पाऊस झाला ही तत्परता अधिकाऱ्यांनी सुद्धा न घेता भाऊदादांनी घेतली. मला याचा खूप अभिमानी आणि त्यांना कुठलीही गोष्ट बोला देवस्थान असू द्या कुठल्या असू द्या दातृत्व कर्तृत्व त्यांच्या नावापुढे लावलंच जात आणि मग ते अशी व्यक्ती भ्रष्टाचार करेल का आपल्या सगळ्यांच्या हृदयाला एकदा विचारून बघा. पाईप दिले ना दादांनी आपल्या धरणाचे पाणी डायव्हर्टेशन करायचं म्हणजे ते वर थोडं पाणी होतं ना मोटरी चालू करून 100 पाईप
असा दातृत्ववान कर्तृत्ववान घेता आपल्या आळेगावला मिळाला ना खरोखर आपलं भाग्य आहे. आम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत भाऊदादांचे धन्यवाद. सकाळी उठल्या कपशीची गरज असते. सूर्योदयाची सुरुवात कपशी पासून तर मावळ्याला सुद्धा कपशीच परत लागते. तेव्हा सर्वांनी कपशी बरोबर शिक्का मारून आपले संत ज्ञानेश्वर ब्राह्मणाचं मंडळ यांना प्रचंड बहुमताने विजय करा. आणि साहेब सुखरासन माफिया साहेब मी पहिल्यांदाच बोललो.